नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस झाले आपला त्या ठिकाणी व्हिडिओ पडला नाही, किंबहुना लाईव्ह सेशन घेण्यासाठी सुद्धा हवा तेवढा वेळ मला या गेल्या आठवड्यात मिळू शकला नाही। त्याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी विचारणा देखील मला केली की सर तुम्ही लाईव्ह येत नाही, तलाठीचं काही अपडेट देत नाही। तर लगेच विद्यार्थी बांधवांमध्ये त्या ठिकाणी थोडीशी साशंकता निर्माण व्हायला सुरुवात होते, कारण त्या पद्धतीचे मेसेजेस तुम्ही मला पाठवतात की सर तलाठी भरती होणार का नाही, मग पुढे गेली काय, तुम्ही तर याबाबत काही बोलतच नाही आहेत वगैरे, असे प्रकार त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र मेसेजद्वारे मला पाठवत असतात। तर असो मित्रांनो, तर तलाठी भरती होणारच आहे, वनरक्षक पद भरती होणार आहे, जिल्हा परिषद पद भरती होणार आहे। मध्यंतरीच्या या काळामध्ये आताच नुकत्याच त्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा पार पडलेल्या आहेत। ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये देखील मी स्वतः त्या ठिकाणी बिझी होतो, त्याच्यामध्ये मग पूर्ण प्रक्रिया राबवणे असेल, मतमोजणी असेल वगैरे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती देणार आहे, त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ बघा। पदभरतीबाबत त्या ठिकाणी काय अपडेट आहे हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नवनवीन अपडेटसाठी आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा। आता मित्रांनो, आजचं जे अपडेट आहे तर ते तुम्हाला कळणार आहे, ते म्हणजे पदवीधर मतदारसंघ, म्हणजे महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी नाशिक असेल, अमरावती पदवीधर मतदारसंघ असेल किंवा औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुका त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्याची आचारसंहिता ही 29 डिसेंबरपासून त्या ठिकाणी लागू झालेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा जो काळ आहे किंवा हा जो कालावधी आहे या निवडणुकांचा, तर जवळपास 30 जानेवारीपर्यंत, 30 जानेवारीला त्या ठिकाणी मतदान आहे आणि 2 फेब्रुवारीला त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, म्हणजे ही महिनाभराची आचारसंहिता त्या ठिकाणी लागू झालेली आहे। आणि ही आचारसंहिता सुद्धा त्या ठिकाणी विधानसभा, लोकसभा किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती याप्रमाणेच त्या ठिकाणी जिल्हाभर असेल किंवा पूर्ण विभाग भर त्या ठिकाणी जे काही महसुली विभाग आहेत त्या पूर्ण जिल्ह्यांमध्ये ही आचारसंहिता लागू झालेली आहे। आता तुमचा प्रश्न त्या ठिकाणी लगेच असणार आहे की सर तर म्हणत आहेत की आचारसंहिता लागू झाली, मग पदभरतीचं काय होणार वगैरे। तर मित्रांनो, ही जी काही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असते किंवा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असते, तर ह्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जाहिरात पडणार नाही, परंतु जी काही प्रोसेस सुरू आहे पदभरतीची, तर ती त्या ठिकाणी मंत्रालयीन स्तरावर कंटिन्यू सुरू राहणार आहे। आणि ज्या पद्धतीने महसूल विभागाच्या पत्रानुसार त्या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी परीक्षा होईल असं त्या ठिकाणी 15 डिसेंबरच्या पत्रामध्ये नमूद केलेलं होतं, तर आता हा जर कालावधी बघितला तर कदाचित ही परीक्षा किंवा जाहिरात, त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत वगैरे, या सर्व गोष्टी फेब्रुवारी महिन्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद ज्या काही पदभरती आहे ते सुद्धा त्या ठिकाणी एप्रिलमध्ये यापूर्वीच डिक्लेअर केलेलं आहे। वनरक्षक पदभरती सुद्धा मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकते असं मला त्या ठिकाणी वाटत आहे, कारण असाही तुम्ही मनामध्ये ग्रह करून घेऊ नका की आता आचारसंहिता आहे मग आता काही जाहिराती येणार वगैरे। परंतु मित्रांनो, असं काही म्हणजे जाहिराती येणार नाही असं वगैरे काही होणार नाही, महिनाभर ही मंत्रालयीन स्तरावर प्रोसेस सुरू राहणार आहे आणि तलाठी पदभरती असेल, वनरक्षक पदभरती असेल, ही त्या ठिकाणी जाहिराती फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी निश्चित येते। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जरी थोडंसं एक महिनाभर पुढे प्रोसेस गेली असेल किंवा जात असेल, तरी अजिबात त्या ठिकाणी नाराज होऊ नका, आपला अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातल्या परीक्षेमध्ये यश हे मिळालं पाहिजे। आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंट करा, कमेंटमध्ये मी 100% आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो, तो प्रयत्न माझा निश्चितच असतो। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण जर वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा। सगळ्यांना शुभेच्छा, जय हिंद।